आता बातम्या विस्तारानं. जालना जिल्ह्यातील खडकी गावकरी अजून मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. रुग्णवाहिका जात नसल्याने अर्ध्या रस्त्यावरच गावातील गर्भवती महिलेला खाटेवरती बसवून न्यावं लागत असल्यानं प्रशासनाने रस्त्याच्या समस्येकडे बघण्याची मागणी करण्यात आली आहे. या भागातील रस्त्याची मागणी करणाऱ्या नागरिकांची फक्त आश्वासनावरच बोळवण करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील बोकरदन तालुक्यातील खडकी हे गाव हसनाबाद पासून अवघे 3 किलोमीटरवर असून या रस्त्याने जेवखेडा पळसखेडा जानेफळ गावातील नागरिकांना यावं लागतं. पण गेले काही वर्षापासून रस्त्याची खडकी येथील गावकरी प्रतीक्षा करत आहेत. निवेदन देऊन प्रशासनाने कुठलीही दखल न घेतलेल्या या गावातील काही नागरिकांनी 13 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने यांना आश्वासन देत सांगितले होते की लवकरच रस्त्याचे काम मार्गी लावू, पण आजपर्यंत कुठलीही कामे या ठिकाणी न झाल्यामुळे या गावकऱ्यांना ये जा करत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आज गावातील एका गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेदना होत असताना हसनाबाद येथील रुग्णवाहिका बोलवण्यात आली, पण रुग्णवाहिका जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे या महिलेला चक्क खाटावरती बसवून रुग्णवाहिकेपर्यंत न्यावं लागलं. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे खडकी हे गाव असून बदनापूर विधानसभा मतदारसंघात आहे, तर येथील आमदार नारायण कुचे आहेत त्यांनी या गावाकडे कानाडोळा केला आहे असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. येत्या 10 दिवसात रस्त्याचे काम न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. आमचा डिलिव्हरीचा पेशंटसाठी आम्ही खाजगी रुग्णालयामध्ये फोन केला असता खाजगी रुग्णालयामधून गाडी तात्काळ हजर झाली, पण सरकारी गाडी तात्काळ हजर झाली, पण सरकारी गाडीला खडकीपर्यंत येण्याकरता रस्त्याची अशी दुरवस्था झाली की तो पेशंट बाजीवरून 1 किलोमीटर आम्हाला गाडीपर्यंत आणावं लागला. अशी दुरवस्था आमच्या या खडकी गाव रस्त्याची झालेली आहे. तरी शासनाने या रस्त्याची दखल घ्यावी. बऱ्याच दिवसापासून हे खड्डे आहे की रस्ता आहे ते समजत नाही आहे, आणि त्या रस्त्याची दखल शासनाने घ्यावी अशी विनंती गावकऱ्यांच्या वतीने करतो. रुग्णवाहिकेला समोर जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळं रस्त्यात थांबून एका गर्भवती महिलेला तिथपर्यंत येण्यासाठी खाटेवरती आणावं लागलंय. आपल्यासोबत त्या गावातील तक्रारदार आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेतोय त्यांनी ज्या तक्रारी केल्या त्या संदर्भात. मला सांगा, तुम्ही ज्या प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या तक्रारीत तुम्ही कधीपासून तक्रारी करताय, काय मागणी आहे तुमच्यावर आणि या रस्त्याचं प्रशासनाकडून काय तुम्हाला उत्तर मिळालं? सदर रस्ता गेल्या 7-8 वर्षापासून खराब झालेला आहे, मात्र सध्या अत्यंत दुरावस्था झालेली आहे. हा रस्ता रहदारीसाठी बंद झालेला आहे. याबाबत आम्ही शासनाकडे गेल्या 2-3 वर्षापासून वेळोवेळी निवेदनं दिले, उपोषणं केले, आणि त्या दखल घेत नाही. म्हणून अखेर मागील 15 ऑगस्ट रोजी मी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आणि त्या संदर्भात निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन दिले, आणि त्यावरून त्या निवेदनाची दखल घेत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी शिव मॅडम निमा अरोरा यांनी मला लेखी आश्वासन दिलं की सदर काम हे जीप उपकर योजनेतून हाती घेण्यात येईल आणि लवकरात लवकर हे काम या ठिकाणी मार्गी लावू. असं या निवडणुका आली की भरघोस असे आश्वासन देतात. निवडणूक आली की त्या ठिकाणी एस्टिमेट तयार होतं, निवडणूक आली की त्या ठिकाणी अधिकारी येतात, कर्मचारी येतात, मात्र या रस्त्याचा प्रस्ताव देखील अद्यापपर्यंत शासनाकडे सादर नाही. मी ज्या वेळेला उपोषणाचा इशारा दिला तेव्हा मला एक या ठिकाणी लेखी कळवण्यात आलं की साहेब या अद्यापपर्यंत काही झाले नाही, मात्र मागील 15 ऑगस्टला जेव्हा उपोषण केलं तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचारी पाठवले आणि इस्टिमेट तयार केलं तेही रस्ता दुरुस्तीचं, मात्र लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारचं दखल घेत नाही. आपण पाहू शकतो गावकऱ्यांनी खूप दिवसापासून तक्रारी केलेल्या आहेत, परंतु प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतली जात नाही. तसेच लोकप्रतिनिधींनी या गावाकडे कानाडोळा केल्याचं गावकरी सांगतायत. मी सोनाजी दोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.